पावसाळा ऋतू संपला तरी ठिकठिकाणी पाऊस अजूनही बरसतोच आहे, त्यामुळे प्रत्येक जण विकेंडला निसर्गरम्य स्थळांना भेटी देण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहे. त्यात नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे भाविकांची अलोट गर्दी देवीच्या मंदिरात दिसून येते. जळगाव जिल्ह्यात देखील एका निसर्गरम्य ठिकाणी चंडिका देवीचं मंदिर वसलेलं आहे. पाहूयात या मंदिर परिसराचं दर्शन घडवणारा हा खास वृत्तांत. मित्रांनो, स्वर्ग म्हणजे काय हे तुम्ही कधी अनुभवलंय का? चला तर मित्रांनो, आज आम्ही तुला स्वर्ग म्हणजे काय किंवा स्वर्गाची अनुभूती आम्ही तुम्हाला आज करून देणार आहोत. मित्रांनो, मी सध्या जिथे उभा आहे तो आहे पाटणा देवीचा परिसर, आणि माझ्या मागच्या बाजूला जो आहे तर तो आहे केदारकुंडचा परिसर, केदारकुंडचा धबधबा. केदारकुंडच्या धबधब्याच्या सर्वात वरती एक गणपतीचं छोटंसं मंदिर आहे, आणि त्याच्या मागे पुरातन काळातील महादेवाचं एक छोटंसं मंदिर आहे, आणि तिथे एक मद्रासी बाबा एक फार पूर्वीपासून तपश्चर्या करत होते. मित्रांनो, माझ्या समोरचा जो भाग आहे तर त्या भागाच्या सर्वात वरती कन्नेरगड किल्ला आहे, आणि माझ्या सर्वात मागच्या बाजूने पिताळखोडी लेण्या प्रसिद्ध आहे. माझ्या आजूबाजूचा जो परिसर आहे तर तो दऱ्याखोरांनी वेढलेला आणि हिरवाईने नटलेला हा सुंदर परिसर आपण सध्या पाहतोय. तर माझ्या चारी बाजूने इथे जी तुम्हाला वनराई दिसते तर ते त्यात विविध प्रकारची औषधी वनस्पती, त्यात साग, निंब, कडुलिंब अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती सध्या इथे आहेत. हे आहे जळगाव जिल्ह्यातलं एक निसर्गरम्य ठिकाण, जिथे जंगल सफारीच्या थ्रिल सह हेमाडपंथी मंदिरातील भगवतीच्या दर्शनाची दुहेरी जोड साधता येते. चाळीसगाव शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर नैऋत्येला असणारं गोताळा अभयारण्य हे चाळीसगाव तालुक्यातील एक पर्यटन स्थळ आहे. चाळीसगाव शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर नैऋत्येला असणारं पाटणा देवी हे शक्तीपीठ निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. वर्षभर इथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट अशी गर्दी होते. निसर्गाच्या सानिध्यात आदिशक्तीचा जागर मनात साठवण्यासाठी परराज्यातूनही भाविक इथे आवर्जून हजेरी लावतात. आणि आवर्जून कोणी जर पाहुणे वगैरे जर मंडळी आले तर त्यांना देवीच्या मातेच्या दर्शनाचा लाभ करून देतो. अतिशय रम्य असं वातावरण, प्रत्येकाला तुळजापूरला, कोल्हापूरला किंवा गडावर जाणं जमेल असं नाही, पण तिथे गेल्यानंतर जे समाधान मिळतं त्याहीपेक्षा अधिक समाधान हे आपल्या स्वतःच्या स्वमातेच्या दर्शनाला मिळतं. काही अष्टमी वगैरे असली तर किंवा काही असं सार्वजनिक सुट्ट्या वगैरे असतात तर मुला बाळांना घेऊन गेलं, एक देवी माताचं महत्त्वही मुलांना समजतं आणि समाधान मिळतं. निसर्गप्रेमींसाठी पर्वणी असलेल्या गौताळा अभयारण्य परिसरात विविध औषधी वनस्पतींसह वन्यजीवांचा मुक्त संचार आहे. गणित तज्ज्ञ भास्कराचार्यांची कर्मभूमी असलेल्या या परिसराला पर्यावरणासह धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. पाटणा देवी गौताळा अभयारण्य हा परिसर अत्यंत सुंदर, धार्मिक, निसर्गरम्य असून या संपूर्ण परिसरात चंडिका देवी मंदिर पुरातन आहे आणि या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसंच नवरात्र उत्सवात इथे भाविकांची जास्त गर्दी असते. आज भारतीय पुरातत्व विभागाच्या निगराणीत असलेलं हे चंडिका देवीचं मंदिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उंच चौथाऱ्यावर धवल तीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी आहे. जवळच असलेल्या पाटणा या गावाच्या नावावरून हे ठिकाण पाटणा देवी या नावाने ओळखलं जातं. हे मंदिर 12व्या शतकात उभारलं गेलंय. राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये या मंदिराची गणना होते. 10 ते 12 फूट उंच चौथाऱ्यावर त्याची रचना पूर्वेभिमुख करण्यात आली आहे. गाभारा चंद्राकृती असून त्याला 28 कोपरे आहेत. 75x36 फूट मंदिराची लांबी तर रुंदी 18 फूट इतकी आहे. दशमान पद्धती जी आज सुरुवात झाली ही पाटणा देवीच्या या परिसरात भास्कराचार्यांनी ह्या दशमान पद्धतीची सुरुवात केली. आणि भास्कराचार्यांबद्दल माहिती सांगायची झाली तर असं की भास्कराचार्यांचं जन्मस्थान हे आहे असं या ठिकाणी एक शिलालेख आपल्याला बघायला मिळतो. त्याचप्रमाणे या शिलालेखामध्ये त्यांची वंशावळ, त्यांची 8 पिढ्यांचा वंश ह्या शिलालेखात कोरलेला आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि भास्कराचार्यांनी हा परिसर निवडण्यामागे कारण असं की या ठिकाणून अवकाश दर्शन खूप जवळून होतं म्हणून भास्कराचार्यांनी हा परिसर निवडलेला आहे. आणि ह्या परिसराला ज्या लाभलेल्या ह्या डोंगरांच्या रांगा आहेत, सह्याद्री पर्वताच्या ह्या रांगा, ह्या सगळ्या रांगांवरती त्यांनी नवग्रहाची मंदिरं स्थापना केली होती की जेणेकरून आपल्याला अवकाश दर्शन करताना, अवकाशाचं सगळं अवलोकन करताना आपल्याला अडीअडचणी नको यायला म्हणून त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रहांची, सगळी 9 ग्रहांची मंदिरं स्थापन केली होती.
आणि भास्कराचार्यांचा असा परिसर या ठिकाणी त्यांचा नातू चंगदेव याने यांचा भास्कराचार्यांचा मठ हा बरेच दिवस चालवला आणि आज काळाच्या ओघामध्ये तो मठ हा तिथून नष्ट झालेला आहे. गाभाऱ्यात सभा मंडपामध्ये एक पुरातन शिलालेख देखील आहे. देवळासमोर दोन भल्या मोठ्या दगडी दीपमाळा असून मंदिर परिसरात असलेल्या अनेक प्राचीन शिल्पाकृती पाहण्यासारख्या आहेत. मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मनमोहक अशा निसर्ग सौंदर्याने भरलाय. तिन्ही बाजूने अर्धचंद्रकार सह्याद्री पर्वताचे उंच कडे, भोवताली विविध प्रकारचे वृक्ष वनस्पती, डोंगरातून खळखळ वाहणारे ओढे यामुळे मन मोहून जात. शारदीय नवरात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये इथे देवीचा मोठा उत्सव भरतो. तसंच चैत्र पौर्णिमेलाही इथे मोठा उत्सव भरतो. मोठ्या प्रमाणामध्ये भाविक इथे येतात आणि देवीला नवस वगैरे बोलून आपल्या नवसाची सांगता इथे करत असतात. तर हा उत्सव वर्षातनं दोन वेळेस भरतो, एकदा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र. तसंच ऋषीपंचमीलाही इथे महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तर असे इथले उत्सव आहे. पाटणा देवीचं खास आकर्षण म्हणजे इथला निसर्गाचा मोठा खजिना. या परिसरात निसर्गाचा मोठा खजिना असून जवळपास 800 औषधी वनस्पतींच्या प्रजाती इथे आहेत. त्याचप्रमाणे 232 प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी देखील या अभयारण्यात करण्यात आल्यात. ससा, बिबटे, लांडगा, तरस, साप अशा अनेक वन्यजीवांचा मुक्त संचार या परिसरात आढळतो. निसर्गरम्य धबधबे, नदी नाल्यांसह वन औषधींच्या निसर्ग समृद्धीमुळेच महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे या संपूर्ण परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यात आलाय. पावसाळ्यात धवल तीर्थ, केदारकुंड हे उंचावरून कोसळणारे धबधबे परिसरातील सौंदर्यात अधिकच भर टाकतात. जंगलाच्या प्रवेशद्वारापासूनच आपल्याला निसर्गाच्या अद्भुत खजिनाची जाणीव होते. आत प्रवेश केल्यानंतर थोड्याच अंतरावर डाव्या बाजूने खळाळत वाहणारी नदी या वातावरणात एक वेगळाच उल्हास निर्माण करते. ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा संचार असून येथे त्यात बिबट्या, तरस, रानडुक्कर, काळमांजर, नीलगाय असे वेगवेगळ्या प्रकारचे जंगली प्राणी येथे आढळतात. त्यातल्या त्यात हा जो परिसर आहे तर तो वन संरक्षण खात्याने पशुसंवर्धन म्हणून हा परिसर संरक्षित केलेला आहे. या परिसराचं दुसरं आकर्षण म्हणजे संपूर्ण जगाचं गणित ज्यांच्यामुळे बदललं ते गणित तज्ञ भास्कराचार्य यांची कर्मभूमी देखील हीच आहे. भास्कराचार्यांनी गणिताचा शोध ज्या ठिकाणी लावला ते ठिकाणही या परिसरातच आहे. भास्कराचार्य हे विज्जल बीड म्हणजे पाटणा हेच असावं असा तर्क येथील एका शिलालेखावरून लावला जातो. ज्योतिष शास्त्राच्या अध्ययनासाठी त्यांनी या ठिकाणी एका मठाची स्थापना केली होती. त्यांचा नातू चांगदेव यानेही अध्ययनाची प्रथा याच मठाच्या माध्यमातून सुरू ठेवली होती. आजही काही शिलालेख या ठिकाणी पाहायला मिळतात. आता आपल्या सोबत महाराष्ट्र राज्याचे सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप गोरपडे हे आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात भास्कराचार्य गणिती याबद्दल माहिती. ही जी पुरातन अशी वास्तू दिसते ही थोर गणिती भास्कराचार्य यांची पुरातन अशी कुटी आहे. ही यांचं वास्तव्याचं स्थान आहे. त्याची परिस्थिती आज अशा परिस्थितीमध्ये आहे. भास्कराचार्यांनी या भागामध्ये गणितावरती सिद्धांत मांडले आणि गणिताचा जो झिरो शून्यचा शोध लागला तो याच परिसरामध्ये या केदारकुंडाच्या परिसरामध्ये लावला असं अनेक आख्यायिका आणि इतिहासकारांचं म्हणणं आहे. म्हणून भास्कराचार्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी आहे. तसेच निसर्गरम्य असं हा हे स्थान असून या भागामध्ये अनेक वनौषधी तसेच दुर्मिळ अशा वनस्पती आहेत. तसेच जे वन्य प्राणी आहेत त्यात बिबट आहे, लांडगा आहे, कोल्हा आहे, पक्ष्यांमध्ये मोर आहेत. अनेक प्रकारचे दुर्मिळ असे पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून पर्यटक या ठिकाणी आकर्षित होत असतात. या परिसरात डोळ्यांचं पारणं फेडणारं दुसरं ठिकाण म्हणजे मंदिराजवळून 2 किलोमीटर अंतरावर घनदाट झाडीमध्ये पायवाटेने चालत गेल्यावर बऱ्याच उंचावरून पाणी पडत असल्याचं दृश्य पावसाळ्यात दिसतं. ज्या ठिकाणी हे पडलेलं पाणी साचतं तीच जागा म्हणजे केदारकुंड. पाणी पडतानाचं दृश्य मनाला आनंद देणारं आणि आल्हादकारक असतं. इथूनच पुढे काही अंतरावर केदारेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर पूर्वी बुजलं गेलं होतं. मद्रासी बाबा नावाच्या साधूने ते मंदिर माती काढून मोकळं केलं. जवळच पाण्याचं एक कुंड असून त्यात नैसर्गिक अशा पायऱ्या आहेत. त्या ठिकाणी गणपतीची एक मूर्ती देखील आहे आणि या गणपतीस उभा गणपती असं संबोधलं जातं.
याच ठिकाणी मद्रासी बाबांनी मनशांतीसाठी वसती केली। असं हे ठिकाण मनशांतीसाठी उत्तम आहे। या ठिकाणच्या जंगलात अर्जुन सादडा, खैर, अंजन, चिंच, उंबर, जांभूळ यांसारखे मोठे वृक्ष इथे आहेत। त्याचबरोबर शतावरी, सफेद मुसळी, गुंज अशी वेली आणि वन औषधी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळतात। विशेषतः पावसाळ्यात इकडचं वातावरण मनाला प्रसन्नता देणार असतं, शांत आणि आल्हाददायक असतं। या दिवसात मंदिराच्या चौथाऱ्यावरून मंदिराच्या भोवताली वनराईने नटलेलं पर्वताचे उंच कडे, रंगबिरंगी फुलाफळांनी बहरलेले वृक्ष, सापासारखे नागमोडी खळखळ वाहणारे ओढे, हे सर्व दृश्य पाहताना मन सर्व गृहस्थी जीवन विसरून निसर्गाशी एकरूप झाल्याशिवाय राहत नाही। किशन चांदोरे सह ब्युरो रिपोर्ट, AM News।